नसीम का है वो छोकरा। असलम को निकाह का नहीं बुलाएगा तो पता नहीं लगेगा। पूरे शहर की खबर रखता हूं, सगड़ी खबर रखते वाला शहर। अगर ए ढूंढो उस लड़के को ढूंढो, साला केला ना पाए। इधर है, बता नसीम क्या चल रहा है। प्रकाश आता चाहता थाम निकाह झाला है, मैं तू काही नहीं करू शकत। मेहमान हो, मेहमान बनकर रहो। असलम को मत बता उसको क्या करना है क्या नहीं करना। बहुत पागल आदमी है वो, समझा। ढूंढा उसको। जावेद बेटा तू जरा शांत हो। सत्यजीत आता या घरातून पळून गेलाय आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व झालाय। म्हणजे आता तुझा निकाह अमृताशी होऊ शकतो। नाही चाचा, अमृताचा आणि सत्यजीतचा निकाह झालाय। काय बोलतोयस तू? हे सगळे रिवाज पूर्ण झालेत, बारात आ चुकी, इजाबत कबूल सुद्धा पूर्ण झाला, सगळ्या रसम तर सत्यजीतने पूर्ण केल्यात आणि त्यांचा निकाह झालाय। हा काय खेळ चाललायस तू? काय झालं मग? काय म्हणायचं याला? मामा मी काही चुकीचं करत नाही, जे करतो ते योग्यच आहे। जावेद मामा तो कोण कुठला मुलगा नाहीये, तो अमृताचा आधीचा प्रियकर आहे आणि याची कल्पना दिली त्याने मला। अबे तुझे कोई शरम? तू खुलेआम त्याच्या प्रेमाची चर्चा करतोयस, त्याला पाठिंबा देतोयस? सच्चं प्रेम आहे ते मामा। काय झालं समीर? मम्मी अबू किधर है? अंदर। पण काय बात झाली तेतन सा? तू असा ओरडा का करतोस? मम्मी बहुत बुरी खबर है। आता काय झालं? अगं असलम भाईच्या माणसांनी सत्यजीतला शोधायला सुरुवात केली, नाक्यावरती त्याच्या गाड्या उभ्यात, तो पळून जाऊ नये म्हणून। या कुत्ता काय करावं, हे सगळं खूपच वाढत चाललं। पण तू लगेच जाऊन अब्बूंना आणि रेहाना मावशीला हे सांगू नकोस, त्यांना कळायचं तेव्हा कळेलच। अरे पण तुला कसं कळलं हे? मी अगं बाहेर असलम भाईची माणसं आपापसात बोलत होती तेव्हा ऐकलं मी। आणि आम्ही, अरे आणि काय आता? अगं त्या असलम भाईला जर सत्यजीत सापडला ना तर त्याला मारणार आहेत गते। तू शांत हो, अगं तू चल मेरे साथ। भाई ये लो चाय, गरम गरम है, पी लो। छोकरे का क्या हुआ? जाने दो ना भाई, चुवा हो गेला से लता बरन पोड़। क्या बोला बे? अरे यह मार मधुन असलम भाई जब पंजा तुन सुटाई जी कोना ची हिम्मत नहीं है, कोई चुवा साला नहीं भाग सकता असलम भाई के पंजे से। हो गई तसल्ली, मिल गई ठंडक तेरे दिल को? मौसी प्लीज, तो आता नको चालू होस आणखी, आधीच माझं डोकं फिरायची वेळ आली इथे। आणि आमचं, आम्हाला काय बरं वाटतंय आमच्या आबरूचे असे धिंडोडे उडाल्यावर? तेव्हा सांगत होते मी तुला मौसी, एखादी चूक होते माणसाच्या हातून, मी बजावलं होतं तुला नसीन। पण सगळं नीट होईल, फक्त सत्या त्या गुंडांच्या तावडीत सापडू नये एवढीच देवाला प्रार्थना आहे। अमृता, अमृता काय झालं? चल माझ्या बरोबर। कुठे? मी सांगते तुला ते। सुरुची तू थांब, आम्ही जरा आलो जाऊ। चल अमृता, चल चल।